नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण आपल्या FYBCOM या वर्गातील ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य याचा अभ्यास करत असताना पहिल्या प्रकरणामधील ग्राहक संरक्षण एक आढावा यामधील जो आपला दुसरा मुद्दा आहे ग्राहकवाद याचा आज काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मागील लेक्चरला आपण ग्राहकवाद म्हणजे काय आणि ग्राहकवादाची उद्दिष्टे याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण ग्राहकवादाची फायदे याचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. ॲडव्हान्टेजेस ऑफ कन्झ्युरिझम. ग्राहकवाद म्हणजे काय तर वस्तू व सेवा खरेदी केल्यानंतर ग्राहकाला जे हक्क आणि कर्तव्य प्राप्त होतात ते अशा हक्क व कर्तव्य प्राप्त झाल्यानंतर त्या वस्तू व सेवाबद्दल त्या ग्राहकाची काही समस्या असेल, शंका असेल तर ती सोडवण्यासाठी जो काही ग्राहक चळवळीमार्फत प्रयत्न केला जातो, ज्या संघटनामार्फत प्रयत्न केला जातो, व्यक्तीच्या गटामार्फत प्रयत्न केला जातो त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, मग ग्राहकवाद म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा ग्राहकवादामुळं ग्राहकांच्या हक्काचं कर्तव्याचं काय होताना दिसून येतं, आपल्याला संरक्षण होताना दिसून येतं. आणि ग्राहकवाद ही चळवळ पूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये काय आहे आज ग्राहकाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येते. मग ग्राहकवादाचे फायदे आहेत, निर्णय ग्राहकवादाचे ग्राहकाच्या दृष्टिकोनातनं, उत्पादकाच्या दृष्टिकोनातनं व व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातनं फायदे आहेत. मग ग्राहकाचा पहिला फायदा आहे तो उत्पादकासाठी सुद्धा ग्राहकवाद काय आहे, फायदेशीर आहे. मग पहिला फायदा आहे ग्राहकवादाचा तो आहे उत्पादकासाठी फायदेशीर, कारण ग्राहकवादामुळे ग्राहकांच्या असणाऱ्या शंका समस्या याची आपल्याला काय होते, जाणीव होते. थोडक्यात ग्राहकवादामुळे उत्पादकांना कोणत्या वस्तूची निर्मिती करावी, उद्या भविष्यामध्ये काय बदल घडून येतील किंवा ग्राहकांच्या आपल्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय इच्छा आहे याची काय होते, जाणीव होते. म्हणून उत्पादकाच्या दृष्टिकोनातनं नवीन दर्जेदार वस्तू व सेवा उत्पादन करण्यासाठी उत्पादकाच्या दृष्टिकोनातनं ग्राहकवाद काय फायदेशीर आहे, की जेणेकरून ग्राहकांच्या आवडीनिवडीबद्दल काय होते, उत्पादकांना जे कोणी वस्तू व सेवाची निर्मिती करते त्यांना माहिती होते. आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी तसेच ग्राहकाच्या आवडीनिवडीतील बदल, ग्राहकांच्या नवीन आवडीनिवडी रूढी परंपरेनुसार जरी आपला व्यवसाय चालत आलेला असला तरी ग्राहकांच्या ज्या काही नवीन अपेक्षा आहेत त्या अपेक्षानुसार आपल्याला आपल्यामध्ये बदल करणे काय होते, शक्य होते. म्हणून उत्पादकाच्या दृष्टिकोनातनंसुद्धा दर्जेदार वस्तू व सेवाचे उत्पादन करण्यासाठी, नवीन वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ग्राहकवाद काय एक महत्त्वाची फायदा आहे, किंवा ग्राहकवादाच्या उत्पादकाच्या दृष्टिकोनातनं ग्राहकवाद कसा आहे, फायदेशीर आहे. नंतरचा पुढील फायदा आहे ग्राहकवादाचा तो आहे विपणन संबंध. ग्राहक आणि उत्पादक किंवा ग्राहक आणि व्यापारी यांच्यामध्ये काय येत असतात, संबंध निर्माण होत असतात. त्यांच्या संबंध सलोख्याचे व परस्पर सामंजस्याने असावे याकरिता सुद्धा ग्राहकवाद चळवळ किंवा ग्राहकवाद ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावते. मग यामध्ये ग्राहकांना आपल्या कोणत्या वस्तू व सेवा खरेदी केल्यानंतर जर काही त्या वस्तू व सेवा संबंधी समस्या असेल, शंका असेल, त्या शंकांचं निराकरण करण्यासाठी ग्राहकवादामार्फत उत्पादकावरती काय केला जातो, दबाव आणला जातो किंवा त्या पद्धतीच्या उत्पादकांना सूचना केल्या जातात. म्हणून व्यापारी व ग्राहक यांच्यामधील संबंध हे सुदृढ होतात व त्यामधून विपणन संबंध सुधारण्यास मदत होते. म्हणून ग्राहकवाद हा काय विपणनाचे संबंध सुधारण्यासाठी सुद्धा कसा आहे, फायदेशीर आहे. नंतरचा ग्राहकवादाचा फायदा आहे तो आहे गैरव्यवहारांना आळा बसतो. ग्राहकवादामुळे देशातील जे व्यापारी उत्पादक अनुचित व्यापार पद्धतीचा वापर करत असेल तर ग्राहकवादामुळे त्यांच्यावरती काय केला जातो, दबाव आणला जातो. म्हणून अशा पद्धतीने जर एखादा उद्योग व्यवसाय संस्था किंवा उत्पादक व्यापारी उद्योग व्यवसाय करत असताना अनुचित व्यापार पद्धतीचा जर अवलंब करत असेल, काही भेसळयुक्त पदार्थाची निर्मिती करत असेल तर अशा वेळेस ग्राहकवादामुळे अशा व्यापाराला काय केले जातात, निर्बंध आणले जातात, काही त्यावरती बंधने आणले जातात. म्हणून ग्राहकवाद हा गैरव्यवहारांना किंवा अनुचित व्यापार पद्धतींना आळा बसवण्यासाठी सुद्धा कसा आहे, फायदेशीर आहे. ग्राहकवादामुळे अशा अनुचित व्यापार पद्धतींना काय बसतो, मग आळा बसतो. आणि त्याचा फायदा कोणाला मिळतो, ग्राहकांना मिळताना आपल्याला दिसून येतो. नंतरचा पुढील ग्राहकवादाचा फायदा आहे तो आहे संपत्ती आणि नफ्यामध्ये काय होते, वाढ होते. आता तुम्ही म्हणताल देशामध्ये ग्राहकवादामुळे संपत्ती आणि नफ्यामध्ये कशी वाढ होत असेल, ग्राहकांच्या समस्या या ग्राहकवादामुळे उत्पादकापर्यंत पोहोचतात आणि उत्पादक ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवाचे उत्पादन देण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. मग असा उत्पादकाकडनं ग्राहकांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असेल त्याची पूर्तता केली जात असेल किंवा ग्राहकांच्या समस्याचं समाधान केलं जात असेल, त्यांना दर्जेदार वस्तू व सेवा पुरवल्या जात असेल तर व्यवसायाच्या किंवा व्यवसाय संस्थेच्या नफ्यामध्ये सुद्धा काय होते, वाढ
वाढ होते, कारण दर्जेदार वस्तू व सेवेला काय मिळतो, रास्त किंमत मिळते, त्यामधून आपण वाजवी किमतीला वस्तू विकून समाजामधून काय मिळू शकतो, नफा मिळू शकतो. मग एकंदरीत एकदा की ग्राहक आणि व्यापारी यांच्यामधील संबंध सुधारले व वस्तू व सेवांचा खप वाढला, त्यामधून दर्जेदार वस्तू व सेवांची निर्मिती केल्यानंतर आपण काय करू शकतो, त्या वस्तू व सेवांची काय करू शकतो, वाजवी किंमत आकारू शकतो, आणि वाजवी किंमत आकारल्यानंतर त्या व्यवसाय संस्थेला काय होतो, नफा होतो. तसेच ग्राहकांचे सुद्धा समाधान होत असल्याकारणाने ते सुद्धा काय करतात, पैशाचा खर्च करतात किंवा खर्च करण्याची त्यांची प्रवृत्ती यामध्ये वाढ होते. आणि एकंदरीत या सर्वांचा फायदा हा कशामध्ये होतो, संपत्ती आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होण्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून ग्राहकवाद हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ घडवून आणण्यास एक महत्त्वाचा घटक किंवा ग्राहकवादामुळे आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. नंतरचा पुढील फायदा आहे ग्राहकवादाचा, तो आहे रास्त किमतींना वस्तू. यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की ग्राहकवादामुळे ज्या काही अनुचित व्यापार पद्धती असतील, असंघटित ग्राहकांना दलाल मध्यस्थ यांच्याकडनं काय केलं जातं, पिळवणूक किंवा फसवणूक केली जाते, आणि अशा ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहकवाद ग्राहकांना त्यांचे हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या या संरक्षणार्थ काय करते, माहिती पुरवते, त्यांना ग्राहक शिक्षण देते, यामधून ग्राहकांना त्यांच्या समस्या समजतात, तसेच ग्राहकांना त्यांच्या हक्क कर्तव्याची जाणीव होते, आणि ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा किफायतशीर किमतीमध्ये मिळवायत या दृष्टिकोनातनं ग्राहकवाद किंवा ग्राहकवाद चळवळ काय करत असते, व्यापार किंवा उत्पादकावरती वस्तू व सेवा त्यांनी रास्त किमतीला पुरवायत व दर्जेदार वस्तू व सेवांचं उत्पादन घेऊन त्या रास्त किमतीला ग्राहकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी सतत प्रयत्न करत असते. म्हणून ग्राहकवादाचा फायदा ग्राहकांना वस्तू कशा मिळतात, रास्त किमतीला किंवा किफायतशीर किमतीला वाजवी किमतीला वस्तू मिळवण्यासाठी सुद्धा ग्राहकवादाचा काय होतो, फायदा होतो. या ठिकाणी मग असं आपण आपल्या आज ग्राहकवादाचे जे काय आहेत ते फायदे बघितले. मग आज आपण यानंतर आता पुढील मुद्दा बघणार आहोत यामधीलच, तो आहे भारतातील ग्राहकवाद. कारण ग्राहकवाद ही संकल्पना किंवा ग्राहक ही संकल्पना ही काय आहे, पूर्ण जगव्यापी संकल्पना आहे. आणि मग भारतातील ग्राहकवाद अभ्यासणंसुद्धा आपल्याला काय गरजेचं आहे, कारण देशामध्ये ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी निरनिराळ्या संस्था काय करतात, कार्य करत असतात. अशा संस्था कार्य करत असताना भारतातील ग्राहकवाद याचासुद्धा आपल्याला काय करणं, अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणून भारतातील ग्राहकवाद त्याचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. भारतातील ग्राहकवादाचा अभ्यास करण्यास अगोदर आज आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्राहक चळवळी काय आहेत, ग्राहक संघटना काय अस्तित्वात आहेत. परंतु ग्राहकाला आपण जरी राजा म्हणत असलो, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असला, तरी बाजारपेठेमधील व व्यापाऱ्याकडनं केल्या जाणाऱ्या अनुचित व्यापार पद्धती, भेसळी किंवा दर्जेदार वस्तूचं उत्पादन न करता भेसळयुक्त वस्तूचं उत्पादन करून खोट्या जाहिराती करून काय केलं जातं, तर ग्राहकांची निरनिराळ्या पद्धतीने फसवणूक केली जाते. जरी आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्राहकवाद किंवा ग्राहक संघटना कार्यरत असल्या तरीसुद्धा ग्राहकांचं शिक्षण किंवा ग्राहकांचं अज्ञान असेल, ग्राहकाचं एकजूटपणा नसेल, तर यामुळे काय होतं, तर ग्राहकांचा फसवणूक किंवा पिळवणूक केली जाते. म्हणून अशा सर्व प्रश्नांना शह देण्यासाठी किंवा तोंड देण्यासाठी आज भारतामध्ये ग्राहकवादी संकल्पना काय झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेली आहे किंवा उदयास आलेली आहे. मग अशा या ग्राहकवाद भारतातील जो ग्राहकवाद समस्या आहेत किंवा भारतातील ग्राहकवादासमोर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या अडचणीचा सुद्धा आपण काय करणार आहोत, आता अभ्यास करणार आहोत. मग भारतातील ग्राहकवादासमोरील अडचणी आपण आता काय करणार आहोत, बघणार आहोत. भारतातील ग्राहकवाद याची आपण आता अभ्यास केला, परंतु आता यानंतर भारतातील ज्या ग्राहकवादी संघटना आहे किंवा भारतातील ग्राहक संरक्षणार्थ सेवाभावी संस्था आहेत, त्या ग्राहकांना आपले हक्क व कर्तव्य पूर्णपणे बजावू शकत नाही किंवा त्याची माहिती देऊ शकत नाही. म्हणून भारतातील ग्राहकवादासमोर काय आहेत, भारतातील ग्राहकवादासमोर काय आहेत, काही अडचणी आहेत, त्या अडचणीचा सुद्धा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मग पहिली अडचण आहे भारतातील ग्राहकवादासमोरची किंवा ग्राहक संघटनेसमोरची, ग्राहक चळवळीसमोरची, ती आहे सगळ्यात महत्त्वाची अडचण, म्हणजे ती आहे भारतातील ग्राहकवादासमोरची अडचण, ती आहे निरक्षरता. भारतामधील आजही बरीचशी लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहत असल्याकारणाने निरक्षरता किंवा लोकांचं अज्ञान हे काय ग्राहकवादाची समस्या आहे. कारण ग्राहकवादामुळे ग्राहकांना जे
शिक्षण द्यायचं किंवा ग्राहक निरक्षर असल्यामुळे त्यांना वस्तू व सेवा खरेदी करत असताना जाहिरातीद्वारे काय केली जाऊ शकते, त्यांची फसवणूक केली जाते. आणि निरक्षर असल्यामुळे त्या ग्राहकांना काय होत नाही, आपले हक्क कर्तव्य जबाबदारी याची जाणीव होत नाही. म्हणून भारतातील ग्राहकवादासमोर निरक्षरता ही सुद्धा काय सगळ्यात महत्त्वाची अडचण, की ज्यामुळे जवळपास 50% लोकांना त्यांचे हक्क व कर्तव्य जबाबदारी इत्यादीबद्दल काय नसते, माहिती नसते. आणि मग ही निरक्षरतासुद्धा काय भारतातील ग्राहकवादासमोरची सगळ्यात मोठी अडचण आहे. दुसरी अडचण आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्राबल्य. भारतातील ग्राहकवादासमोरची दुसरी अडचण आहे ती आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्राबल्य. आजही भारतामध्ये बराचसा समाज, बरीचशी लोकसंख्या ही खेड्यापाड्यामध्ये राहताना आपल्याला दिसून येते. आणि त्याचा सुद्धा काय होतोय, त्या ग्राहकवाद चळवळीला किंवा ग्राहकवादाला अडथळा निर्माण होतो. कारण खेड्यापाड्यापर्यंत ग्राहक शिक्षण पोहोचवणे काय होतंय, जिक्रीचं होतं किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये काय केलं जात नाही, ते ग्राहक शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये काय येतात, अडचणी निर्माण होतात. म्हणून भारत हा जरी शेतीप्रधान देश असला, त्यामुळे लोकसंख्येचा एक मोठा भाग काय झालेला आहे, खेड्यापाड्यामध्ये राहत असतो, ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये राहत असतो. आणि अशा ग्राहकवादी संघटना असतील, ग्राहक शिक्षण असेल, हे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणे काय झालेले आहे, अवघड झालेले. म्हणून जरी ग्राहकवाद ही संकल्पना भारतामध्ये ग्राहकाच्या संरक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचं प्राबल्य ही काय आहे, ग्राहकवादासमोरील एक महत्त्वाची अडचण आहे. पुढील दुसरी अडचण आहे ग्राहकवादासमोरची, ती आहे ग्राहकांची बेफिकिरीची वृत्ती. भारतातील ग्राहकवादासमोर ग्राहकाची बेफिकिरीची वृत्ती ही सुद्धा काय आहे, एक अडचण आहे. जरी ग्राहक या शब्दाची आपण व्याख्या बघितली की तो व्यक्ती ज्या वस्तू व सेवाची खरेदी करतो व उपभोग घेतो अशा व्यक्तीला आपण ग्राहक म्हणतो. मन, बुद्धी, शरीर, आत्मा याच्या साह्याने सारासार बुद्धीचा विचार करून वस्तूच्या उपयुक्ततेच्या आधारावर, तिच्या उपयोगितेच्या आधारावर ती ग्राहक काय करत असतो, वस्तू व सेवेची खरेदी करत असतो. परंतु भारतामधील बरेचशी लोकसंख्या, बरेचसे लोक हे काय करतात, ग्रामीण भागामध्ये राहत असल्या कारणानं, त्यांच्याकडे निरक्षरता असल्या कारणाने कोणतीही वस्तू व सेवा खरेदी करत असताना ते काय करतात, तिची कोणतीही उपयुक्तता किंवा उपयोगिता याच्या आधारावरती पडताळणी न करता बेफिकिरीच्या वृत्तीने अशा वस्तू व सेवेची काय करतात, खरेदी करतात. मग अशा वेळेस हे उत्पादकाकडनं केल्या जाणाऱ्या जाहिराती किंवा प्रलोभने असतील, अशा प्रलोभनाला काय होतात, बळी पडतात. आणि मग ग्राहकांची ही जी बेफिकिरीची वृत्ती आहे, त्यामुळे सुद्धा ग्राहकवादाला किंवा ग्राहकवाद चळवळीला आपलं कार्य करण्यामध्ये काय येतात, अडचणी निर्माण होतात. कारण ग्राहक कोणत्याही गोष्टीचा विचार न करता वस्तू व सेवा खरेदी करत असेल आणि ती वस्तू व सेवा खरेदी केल्यानंतर ती दर्जेदार नसेल किंवा ती निकृष्ट प्रतीची असेल, तर अशा वेळेस त्या ग्राहकाची काय झालेली असते, फसवणूक झालेली असते. आणि मग जरी कितीही भारतामध्ये ग्राहकवाद किंवा ग्राहकवाद चळवळ कार्य करत असली, तरी ग्राहकांच्या या बेफिकिरीच्या वृत्तीमुळे ते ग्राहकवाद किंवा ग्राहकवादाला आपलं कार्य करण्यामध्ये काय होते, अडचणी निर्माण होतात. म्हणून ग्राहकांची बेफिकिरीची वृत्तीसुद्धा काय आहे, तर भारतातील ग्राहकवादासमोरची एक अडचण आहे किंवा ती एक भारतातील ग्राहकवादासमोरची समस्या आहे. दुसरी अनेक समस्या आहेत, त्या आहेत लोकांची बेफिकिरीची वृत्ती असेल, अनुत्पादक कामासाठी कर्ज असेल, अशा अनेक समस्याला भारतातील ग्राहकवादा चळवळीला काय करावं लागतं, सामोरं जावं लागतं. म्हणून आजच्या लेक्चरला आपण भारतातील ग्राहकवाद, भारतातील ग्राहकवादाची फायदे आणि भारतातील ग्राहकवाद चळवळी समोरच्या असणाऱ्या समस्या व अडचणी याचा काय केलेला आहे, अभ्यास केलेला. उद्याच्या लेक्चरला आपण ग्राहकवाद व ग्राहकवाद चळवळीचे ज्या काही भारतातील ग्राहकवाद चळवळीसमोर समस्या आहे, त्या समस्या सोडवण्यासाठीचे उपाययोजना आहे याचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.